नमस्कार, मी भूषण दक्ष फास्ट अपडेट मध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात काही महत्वाच्या ठळक घडामोडी फास्ट स्वरूपात. नाशिक रोड युवक हत्या प्रकरणी 8 संशयितांना अटक. 8 संशयितांना देण्यात आली 8 दिवसांची पोलीस कोठडी. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त नाशकात अभिवादन. काँग्रेस राष्ट्रवादीद्वारे देवळाली गावात गांधी पुतळ्याजवळ करण्यात आलं अभिवादन. लोकायुक्तांमार्फत मुख्यमंत्र्याची चौकशी होणार हे जाहीर झाल्यानंतरही अण्णा हजारेंचा आंदोलनाचा पवित्रा पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात. कोपरगावमध्ये एका फसव्या मुन्नाभाई एमबीबीएसचा भांडाफोड झाला. डॉक्टर असल्याचं भासून डॉक्टर युवतीची फसवणूक करून लग्न करणाऱ्या महेश सूर्यवंशी याला पोलिसांनी बेड्यात ठोकल्या. नगरमधल्या राहुली मतदारसंघातल्या राघु हिवरे गावात राष्ट्रवादीची बुधनी आढावा बैठक पार पडली. यात प्राजक्त तनपुरे यांनी आमदार कर्डिले यांच्यावर थेट शरसंधान साधत विधानसभेत शेतकऱ्यांसाठी एक तरी प्रश्न विचारला का म्हणत त्यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शहादा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज वितरणाचा गैरप्रकार उघड झाला. 31 मार्च पासून हा गैरप्रकार सुरू असूनही यावर कुणाचं लक्ष नव्हतं. अखेर इथल्या तहसीलदारांनी या प्रकाराबाबत बँक व्यवस्थापकांना निवेदन देऊन तक्रार केली. कोपरगावमध्ये युवकाची आत्महत्या. राहत्या घरात ओढणीनं गळफास घेऊन संबंधित युवकानं आत्महत्या केली. इथल्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. दक्ष फास्ट अपडेट मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा दक्ष पोलीस न्यूज MH15. सज्जनांचा सन्मान भ्रष्टाचाराचा करदंकाळ.